Esa también me ha hecho una de la Nixon Sarasenis. Bueno, todo así. Y que leo así. Y a cómo así. Y a mí, de cierta forma, me tenía que borrar de ahí que la. Y pasé a dar un pecho nota a su asunto de. Ani te बदलून घेण्याच्या दृष्टीने पावले जातली आणि बऱ्याचशा लोकांच्या त्या रकमा बदलून सुद्धा देण्यात आल्या. बँकांच्या मध्ये दोन घटक आहेत, एक चेकबुक बदलून द्याव्यात म्हणून मागणी केली, काही वेळेला काही रकमा त्यांनी बदलून दिल्या, शेवटच्या रकमा ह्या बदलून द्यायला कुठल्याही प्रकारचा निर्णय केंद्रांनी घेतला नाही. आणि आता एक नवीन पत्र पाठवले आहे, तुम्ही एक पत्र तुम्हाला वाचून दाखवतो की 30 जानेवारी 2018 पत्र आहे, जिल्हा मध्यवर्ते सरकारी पाठवलेलं आहे. त्याच्यामध्ये सांगितलंय की यावेळी that the matter regarding accepting is the NS nota here by your bank as on November 2016 has since been referred to Government of India by Reserve Bank of India. Reply from Government of India is still awaited. Pending reply from the Government of India, Reserve Bank of India has advised us to, guided by provision of the SBN Act 2017. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की या प्रोव्हिजनप्रमाणे तुमच्याकडे झालेल्या ज्या नोटा आहेत त्या स्वीकारल्या जाणार नाहीत. थोडं दुसऱ्या पॅरेग्राफात असं म्हणजे इन व्ह्यू ऑफ द अबव्ह you are hereby advised to treat the amount of such SBNs erosion into brackets loss asset and accordingly make provision for the same in the books of accounts. याचा अर्थ या नोटा ज्या जमा झालेल्या होत्या त्या स्वीकारल्या जाणार नाहीत, त्या नष्ट कराव्यात आणि तुमच्या बॅलन्स शीटला हा तोटा दाखवावा. मला काही समजत नाही की असा निर्णय कसा होऊ शकतो. तुम्ही केंद्राचा निर्णय हा केंद्र सरकारने नोटा बदल करून देण्याच्या संबंधीचं धोरण जाहीर केलं, राष्ट्रीयकृत बँका यांच्या सगळ्या नोटा बदलून दिल्या आणि सहकारी बँकेतलं या शेवटच्या गच्छाला नव्हताना की तुम्ही हा तोटा सहन करावा, तोटा बजेटला तुमच्या दाखवा, बॅलन्स शीटला दाखवावा आणि या तोटा करन्सी सबंध नष्ट करून टाकावं. आणि याचा परिणाम अनेक बँकांच्या सगळ्या बँकांच्या मध्ये काही काय नाही. माझ्याकडे काही बँकांनी साधारणतः 112 कोटीची आहे, त्याच्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 22 कोटी 25 लाख, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 14 कोटी 72 लाख, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 25 कोटी 28 लाख, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 21 कोटी 32 लाख आणि त्याच्याशिवाय काही वर्धा आहे, काही
यवतमाळ आणखीन काय काही छोटं छोटं अहमदनगर आहे, अमरावती आहे वगैरे, साधारणतः माझ्याकडे 112 कोटीचे आकडे आहेत. तर ते 112 कोटी कोणाचे? त्या बँकांच्या मध्ये ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत त्या सामान्य लोकांच्या असतात. आणि विशेषतः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतले ठेवीदार हे कोणी नीरव मोदींच्या सारखे नसतात. ही खेड्यापाड्यातली साधी माणसं जी आपली बचत असेल तर ती काही प्रमाणात ठेवतात, सोसायटी इथं ठेवते, हा फटका त्यांना बसलेला आहे. आणि म्हणून या राज्यकर्त्यांचा त्यांच्या धोरणाच्या संबंधीची अंमलबजावणी करण्याच्या संबंधी काय साधारणतः नीती आहे याचं एक उदाहरण या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतो. तरी मी स्वतः आणि जिल्हा बँकेचे लोक देशाच्या अर्थमंत्र्यांना साधारणतः 40 वेळा भेटले, अजून काही त्यासंबंधी पण संसदेचं अधिवेशन सुरू होईल त्यावेळेला या सगळ्या बँकांचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या सर आम्ही लोकांनी त्या पुन्हा एकदा फायनान्स मिनिस्टरला भेटावं अशी सूचना सगळ्याच या बँकांनी केली. आणि ते घेऊन आम्ही शेवटचा एकदा प्रयत्न करणार आहोत, नाही झालं तर सुप्रीम कोर्टामध्ये केस करणं याशिवाय आमच्या पुढे पर्याय नाही. आता आम्ही सगळ्यांना सूचना दिली की ही केस तुम्ही दाखल करा आणि केस चालवण्याच्यासाठी या विषयाच्या संबंधी ज्ञान असलेला वकील हवा आहे. आणि म्हणून आम्ही PC चिदंबरम यांना विनंती केली की तुम्ही अपील व्हा आणि त्यांनी ही विनंती स्वीकारली. माझी माहिती गुजरातची आहे, कर्नाटकची आहे, या दोन ठिकाणची तर माहिती मला तिथल्या लोकांनी संपर्क साधलेला आहे, बाकीच्या ठिकाणी माझ्याकडे काही माहिती नाही. पण आम्ही माहिती कारण माझ्या माहितीप्रमाणे आणखीन याच्यात प्रभावी बँका कुठे आहेत देशामध्ये, तर प्रभावी बँका केरळमध्ये आहेत, तामिळनाडूमध्ये आहेत, उत्तर प्रदेशमध्ये आहेत. तर त्या लोकांशी कुणाशी संपर्क झालेला नाही, पण आम्ही संपर्क साधणार आहोत. त्यातल्या काही घेतल्या त्यांनी हो त्या ज्या याच्या आधी ज्या आमच्या बैठका झाल्या फायनान्स मिनिस्टरच्या बरोबर त्याच्यात त्यांनी आदेश दिल्यामुळं जवळपास त्यातली मोठी जी रक्कम होती ती त्यांनी स्वीकारून बदलून दिली. आता महाराष्ट्रातले माझ्याकडे असलेले जे आहेत ते 112 कोटीचे आणि ते त्या बँकांनी अधिकृत मला लेखी करून दिले. असं आहे की KYC म्हणजे नो युअर अकाउंट याच्या उदाहरणार्थ कोल्हापूर किंवा सातारा याच्यातलं नो युअर अकाउंट यांनी जी चौकशी केली जाती त्या प्रत्येक खात्याची 4 वेळा चौकशी करून निष्कर्ष हा काढलाय की याच्यामध्ये काही चुकीचं नाही. KYC नो युअर अकाउंट या पद्धतीने या सगळ्या प्रकरणाची रिझर्व्ह बँकेच्या कडल्या 3 पासून 4 वेळेला इन्क्वायरी झाली. आपली डेडलाईन काय? तुम्ही म्हणाल की आम्ही अर्थमंत्र्यांना भेटणार नाही तर अन्यथा सुप्रीम कोर्टात जाणार. डेडलाईन काय? आता 5 तारखेला संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे, त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आणि ते नाही झालं तर सुप्रीम कोर्टात दाखल केली क्षमता बांधावं लागेल सरकारच्या पर्याय नाही. सर, अपार्ट फ्रॉम मीटिंग द फायनान्स मिनिस्टर वॉज दिस इश्यू ऑल्सो रेज ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस? नो नॉट येट. वन्स इट वॉज रेज बाय मी बट वी आर नेगोशिएटिंग विथ से दॅट्स वाय वी हॅव नॉट टेकन टू मच इन द हाऊस. नाही, नागरी सहकारी बँकांच्या परत केल्या म्हणजे त्यांच्या एक्सचेंज करून दिले. आत्ता राहिल्या त्या जिल्हा बँकेच्या नागरी सहकारी बँकेच्यासाठी आम्ही सुरुवातीलाच प्रयत्न केले होते
आणि त्यावेळेला त्यांना सहकार्य झाले. सांगता येत नाही आज एकदम निष्कर्ष काढणार नाही. जोपर्यंत पैसे वसूल करायचे आमचे प्रयत्न चालू आहेत तोपर्यंत आम्हाला सावकाराला दुखवायचं नाही. किती कोटी पर्यंत असू शकेल? कारण चार बँकांनी जी तुम्ही आकडेवारी दिली आहे ती 80 कोटी आहे. बऱ्याचशा बँकांनी औरंगाबादने सांगितलं आमच्याकडे काही नाही आहे, चंद्रपूरने नाही म्हणून सांगितलं, यवतमाळने नाही म्हणून सांगितले, वर्धा बँकेने 79 लाख असं सांगितलं, बुलढाणा नाही, धुळे नाही, सातारा नाही, नागपूर बँकेने 5 कोटी नाही, गोंदिया नाही, सोलापूर नाही. त्यामुळं त्या बँकांनी आता नाही असं कळवलं, येणे बाकी नाही. ₹31,32,00,000 माझ्या वाचनात आलं की बँकांनी सहकार्य केलं नाही तर मी बँका बरखास्त करतो. माहिती रिझर्व्ह बँकेने बहुतेक धोरणात बदल केले दिसतात, पण कायद्यामध्ये बदल केला माझ्या काही पार्लमेंटमध्ये बघायला मिळालं नाही. पण हे आरबीआयचे अधिकार राज्य सरकारला कधी दिले हे माझ्या ज्ञानाची भर आहे की ह्या राज्य सरकारला नवीन अधिकार प्राप्त झालेला आहे. की म्हणजे राज्य सरकारने सांगायचं की या खात्याचे पैसे माफ करा, नाही केले तर तुझी बँक मी सस्पेंड करतो किंवा बरखास्त करतो. ही सगळी जबाबदारी राज्य सरकारची. त्याच्यामध्ये एक तर असं आहे की राज्य सरकारने धोरण जाहीर केलं कर्जमाफीचं आणि ते जाहीर केल्याच्या नंतर सुरुवातीला 14 दिवसात किंवा 15 दिवसात ती रक्कम भरणार होते, ते अजूनही काम चालूच आहे, म्हणजे काही झालेलं नाही. आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळे दोन गोष्टी, एक या सगळ्या बँकांचं अर्थकारण जे आहे त्याच्यावर विपरीत परिणाम झाला, दोन जी रक्कम नेहमी यायची आहे त्यामुळं त्यांच्या व्यवहारावर परिणाम झालेला आहे, तीन रक्कम येणार आहे त्यामुळं त्या बँकेचं देणं ज्या घटकांच्याकडे आहे त्यांच्याकडे वसुली झालेला आहे आणि आता त्याचं व्याज सुद्धा येणार म्हणल्यावर तो एक फटका या बँकांना बसणार आहे. म्हणून सरकारने काही धोका आखायची असतील तर त्याची जबाबदारी स्वतः घेऊन त्याची अंमलबजावणी करून ती धोरणं आखावी, नाही तर आज जे काही घडलंय तशा प्रकारची स्थिती ही बघायला मिळते. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी जाहीर करण्याअगोदर दिल्लीमध्ये आपली भेट घेऊन आपल्याला सगळ्या संदर्भात कल्पना दिली होती. हो नाही नाही त्याच्यामध्ये आपले काय त्यांचं नाव चंद्रकांत पाटील, मला वाटतं की शेतकरी कमी होतात त्याच्या आमचे काही 5-7 जवळचे हे सहकारी महत्त्वाचे आहे आणि राज्य सरकारच्या वतीने कोण आले चंद्रकांत दादा पाटील येऊन त्यांनी आम्हाला ब्रीफ केल्यानंतर सी एम सुद्धा त्या ठिकाणी आले ते त्यांनी हेच सांगितलं होतं की असा मी निर्णय घेणार आहोत आणि सगळी रक्कम आम्ही ही जबाबदारी आम्ही घेतो. ठीक आहे, तर घेतो म्हणजे तर आनंदाची गोष्ट आहे, पण प्रत्यक्ष भरणं ती काही घेतली नाही, अद्याप मी पूर्ण घेतली नाही. नाही ते मागवता येईल, मी काही मागवलेली नाही. शेतकरी कर्जमाफीचा शुभारंभ 18 ऑक्टोबरला करण्यात आला होता, त्यावेळी ती स्कीम 22 सप्टेंबरपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले त्यासाठी ती बंद होती. 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एक महिना आता त्यांनी काही मार्चपासून नव्या लोकांनी करावं, म्हणजे ही स्कीम जी आहे ती कुठेतरी गोंधळ वाढला त्यामुळे पुन्हा नवीन लोकांना सांगतात काय नक्की सरळ सरळ की त्यांनी आधी 11 जाहीर काय केलं होतं 65,000
किती शेतकरी आहे? 89 लाख. 89 लाख आणि रक्कम 34 हजार. असं ती एकंदर संख्याची फायदी घ्यायची होती, ती कमी होत गेली. ती रक्कम सुद्धा नंतर कमी होत गेली. असं अर्थ त्यांनी पूर्ण तयारीने हे केलंय असं वाटत नाही. अभ्यास कमी पडला अभ्यास कमी पडला की झालाच नाही. पैसा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाला नाही नुसतं. वेगळा प्रश्न आहे हे नव्हतं संपलं असेल तर मी दुसऱ्या विषयाकडे जाऊ. सहकारी बँकांवर राष्ट्रवादीचं असलेलं वर्चस्व असं काही नाही. काय जिथं काही सगळीकडे राष्ट्रवादीचे असं नाही आणि बँकेमध्ये कुणी राजकीय पक्ष असत नाही. इथं सगळ्या पक्षाचे लोक आहेत. पक्ष विजय सुद्धा अनेक सरकारमध्ये काम करणारे लोक आहेत. मला याच्यात पॉलिटिकल अँगल असं वाटत. तेच तर सांगितलं मी. तेच तर मी दुसरं एक गेले काही दिवस मी सरांचा पुण्याच्या माझ्या एका मुलाखतीच्या नंतर तुम्हा लोकांना बरेच खाद्य मिळाले आणि बरेच रकाने मी गेले काही दिवस त्याच्यावर वाचतोय. ठरवून जसं असे काही फार त्याच्यामध्ये विषय नव्हते पण एका वाक्याच्या संबंधी त्याच्यावर बरीच चर्चा झालेली दिसते. ती म्हणजे आरक्षणाच्या संदर्भात मी काही बोललो. असं मला वाटतं की साधारणतः आरक्षणाच्या संबंधी माझी मतं काय ती जाणकार महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत असावीत असा माझा समज आहे. जाणकार पत्रकारांना माहिती काय नाही माहीत नाही. 1992 साली मंडल आयोगाची अंमलबजावणी घेण्याचा निर्णय जेव्हा झाला त्यावेळी राज्याचे सूत्र माझ्याकडे आणि मंडलचा रेकमेंडेशनचा अहवाल कृतीमध्ये आणणारं देशातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्र. जिथं मंडलच्यासाठी मागण्या झालेल्या होत्या त्या राज्यामध्ये किंवा शेजारच्या राज्यामध्ये मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या संघर्ष झाला. पण महाराष्ट्रामध्ये व्यक्तींशीची संघर्ष झाला नाही. लोकांनी हा अहवाल स्वीकारला. राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी केली आणि आरक्षणाच्या संबंधी एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल महाराष्ट्रामध्ये मंडलच्या अहवालाच्या नंतर टाकलं गेलं. या देशामध्ये महिलांच्या संबंधी आरक्षण देण्याच्या संबंधीचा ज्यावेळी निर्णय झाला त्यावेळीसुद्धा राज्याची सूत्रं माझ्याकडे. पहिल्यांदा महिलांच्यासाठी आरक्षण त्या कालखंडामध्ये झाला ही वस्तुस्थिती आपल्याला ठरते. आणि मग आरक्षणाच्या संदर्भात माझी काही वेगळी मतं असायची शक्यता आहे हा निष्कर्ष काढून जे काही लिखाण चाललं आहे फक्त एकच वाटतं. थोडी बहुत माहिती घेऊन जर लिखाण झालं असतं तर मला आनंद हवा असतो. त्याच्यामध्ये मी काय साधारणतः माझं मत काय ते आज स्पष्ट करतो. मुलाखतीच्या वेळेला अगदी सविस्तर आपण कधी बोलत नसतो. एखादा प्रश्न विचारला आणि त्यावेळेला राज ठाकरेने जे काही प्रश्न विचारले त्याच्यात त्यांनी शेवटी काहीतरी असं म्हणजे रॅपिड काहीतरी आणि त्यामुळे मग एका वाक्यात एका शब्दात अतिशय त्यांना घाई झालेली होती त्यावेळेला आणि त्यामुळे त्या घाई त्यांनी ते विचारलं आरक्षण. त्याच्यात मी सांगितलं की आरक्षण हे कायम ठेवलं पाहिजे म्हणजे आर्थिकदृष्ट्या त्याचा विचार झाला पाहिजे. त्याच्या म्हणत SC ST OBC या घटकांच्यासाठी कायद्यानं आणि घटनेनं जे आरक्षण मिळालेलं आहे त्याला धक्का लागता कामा नये.
आणि त्याच्याशिवाय अन्य घटकांच्या बाबतीत आर्थिक विकास हा लावा. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सत्तेमध्ये होते त्यावेळेला मराठा आणि मुस्लिम या दोघांना आरक्षण द्यायचा निकाल मराठा मंत्रिमंडळाने घेतला होता आणि तो महाराष्ट्रात राबवण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला. पण नंतर न्यायालयामध्ये हा निर्णय टिकू शकला नाही. त्यामुळे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी जसं मंडळच्या निमित्तानं SC ST OBC या सगळ्या काळजी तशीच मराठा आणि मुस्लिम यांच्याबद्दल सुद्धा ती खबरदारी घेतलेली होती. ठीक आहे. आणि पण हा न्यायालयाच्या निकालाच्यामुळं त्याच्यामध्ये तो निकाल काही टिकला नाही ही वस्तुस्थिती. आता हे करायच्या पाठीमागे काय होतं का आर्थिक म्हणण्याच्या एक तर सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला जो घटक आहे म्हणजे SC ST OBC सोडून त्यांना त्यातलं म्हणजे आर्थिक म्हणजे हे तीन क्रायटेरिया सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक दृष्टीने मागास लोकांना हे फक्त कुठल्याही समाजाच्या जातीचा असो काय असो त्यांना हे त्यासाठी हा आर्थिक विकास हा लावला पाहिजे हे त्याच्यामध्ये सूत्र. मी जे त्यावेळी साधारणतः सांगितलं आणि त्याच्या पाठीवरची एकंदर जी भावना होती आणि स्पष्टता आपल्याकडे करावी ती मी स्पष्टता आता या ठिकाणी करतो. त्यानंतर अनेकांनी माझ्याशी चर्चा केली आणि काही घटकांनी मला एक आणखी सूचना केली मला त्याचा विचार करावासा वाटतो तो म्हणजे आणखीन एक कॅटेगरी घ्यायला ती म्हणजे फार्मिंग कम्युनिटी शेतकरी वर्ग. आता शेतकरी वर्ग ज्यावेळी तुम्ही म्हणाल त्याच्यात OBC असेल त्याच्यात SC असेल त्याच्यामध्ये ST असेल या सगळ्यांना सौ शेतकरी असेल तर त्यांना मिळणार असेल. त्याच्याशिवाय जो इथे जो शेतकरी वर्ग राहिलेला असेल तर त्याला दिलं त्याचा शेतकरी का तर शेतकरी महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस शेतीचं प्रमाण हे कमी व्हायला लागलं. आज जवळपास 82% लोक या देशातले 2 हेक्टरच्यापेक्षा कमी शेती असलेले आहेत आणि महाराष्ट्रात जर बघितलं तर या 2 हेक्टरच्या खाली ज्यांची शेती अशा एकंदर जवळपास 70-72% लोकांच्या जमिनीला खात्रीचं पाणी पाऊस पडला तर ठीक आहे सगळीकडे काही धरणं झालेली नाही आणि त्यामुळे आपल्याकडचं इरिगेशन कमी आहे त्यामुळे पाण्याची शाश्वती नाही होल्डिंग कमी आहे आणि त्यामुळे दुष्काळ पडला संकट आली कर्जबाजारी भरणा झाला तर आपण वाचतो की अत्यापर्यंत जातात म्हणून आज कर्जबाजारी होऊन आत्महत्या ज्या वर्गाची स्थिती व्हायला लागलेली आहे सवलत देण्याच्या ही आवश्यकता आहे आणि या आधार आम्ही केंद्र सरकारकडं फायनान्शियल मिनिस्ट्रीकडं आणि राज्य सरकारकडं धरावा या महत्वाचा निर्णय. याच्यावर काही कोणाला विचारायचं SC आणि OBC यांना जे आरक्षण आहे त्याला धक्कांडा लावता बाकी घटक म्हणजे मुस्लिम समाज किंवा तुमचा मराठा समाज यांना कोणत्या निकषावर हे तुम्ही जे फक्त निकष सांगता यापूर्वी ज्यावेळी मराठी मोर्चा निघत होते त्यावेळी हा मुद्दा प्रकर्षाने पुढे आलेला नव्हता. निकाल महाराष्ट्र सरकारने त्यांना आरक्षण दिलं आणि ते आरक्षण दिल्याच्या नंतर कोर्टाने ते आरक्षण रद्द केलं. मराठा समाजाला जे आरक्षण मिळावं यासाठी कसं देणार मग म्हणूनच मी त्याच्यामध्ये असं म्हणतो की त्याच्यात आर्थिकमध्ये हे तीन कॅटे आज काय म्हणतात आर्थिक म्हणजे कोण काही लोकांनी त्यासंबंधी शंका अशी उपस्थित केली की आर्थिकदृष्ट्या म्हणजे कोण
माझं स्वच्छ म्हणणं असं आहे की आर्थिकदृष्ट्या सामाजिक आर्थिक आणि तिसऱ्या कॅटेगरी शैक्षणिक या तीन कॅटेगरीमध्ये बसणारा जो वर्ग आहे तो आर्थिकमध्ये घ्यावा तो कुठल्याही वर्गाचा असला तर काही ठिकाणी या बाबतीत ती सुद्धा करायची आवश्यकता आहे. ज्या अर्थी कोर्टाने या बाबतीचा निकाल दिला त्यावरती या बाबतीत हा विरोध केंद्र पातळी सुद्धा धरावा लागेल. आणि आता काय झालंय बाकीच्या काही राज्यांनी एक वेगळा निकाल घेतला. आता उदाहरणार्थ मराठा, तुम्ही कर्नाटकामध्ये मराठा घेतला तर तो ओबीसीमध्ये, मध्य प्रदेशमध्ये तुम्ही गेला तर मराठा ओबीसीमध्ये, आणि तिथं घटकांनी तो मान्य केलेला म्हणजे तिथल्या न्यायालयाने केलं. महाराष्ट्रात काही वेगळा निकाल लागलेला आहे त्याच्या कारणात मी काही जाऊ इच्छित नाही किंवा मला लीगल पॉईंटचा सखोल अभ्यास येईल, पण ही गोष्ट खरी आहे की इथं वेगळा निकाल झालेला आहे. आता राजस्थानमध्ये तुम्ही गेला तर त्या ठिकाणी जाठांना सुद्धा आरक्षण देण्याच्या संबंधीचा निर्णय राजस्थान वसुंधरा सरकारने घेतला आणि त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी केली. त्यामुळे अन्य राज्यांच्या मधल्या तिथल्या कृषीविषयक व्यवसाय करणाऱ्या जातींच्या संदर्भात त्या राज्यांनी घेतलेल्या निर्णयाला मान्यता मिळालेली आहे आणि त्याचं प्रोजेक्शन करत असताना त्यांनी प्रामुख्याने शेती हा विषय मानला की हे घटक का, तर हे ॲग्रिकल्चरशी निगडीत आहे. तर ॲग्रिकल्चर हे या देशातलं निसर्गाच्या लहरी पानावर आहे आणि त्यामुळे त्यांचे निर्णय टिकले. या ठिकाणी तशा प्रकारची विरोधी करायची आवश्यकता आहे. मला माहिती नाही, मी काही राज्य सरकारशी बोललो नाही. राज्य आणि केंद्र सरकारने त्याच्यात मराठा हा विषय इथे निघाला म्हणून माझं म्हणणं फक्त मराठा असं सीमित नाही आहे, त्या कॅटेगरीमध्ये बसणारे सगळे जे घटक आहेत त्यांच्या संबंधीचा अग्रह त्याच्यात आहे. आता मी सांगितलं की सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्याचे मराठा असो ते नंतर मला एक काही लोकांनी सूचना अशी केली की शेतकरी हा क्रायटेरिया लावला तर याच्यात बरेचसे घटक बसू शकतील इरिस्पेक्टिव्ह जाती फोट जातील. बट सर द मेजर हर्डल वेन न्यू रिझर्वेशन इज प्रपोज द मेजर हर्डल हॅज ऑलवेज बीन द सुप्रीम कोर्ट कॅप ऑफ 49%. So in this case, if we propose a special reservation for farmers, then the hurdle again comes in. That was the case again in Maratha and Muslim reservation we faced in Maratha. Yeah, sir, if you say farmers, you say that they are not only that, professional. 72 साधारणतः आरक्षण म्हणून जे काही कॅटेगरी असतात त्याच्या जे आहे त्या सगळ्याचा लाभ त्यांना तिथं देण्याचा हा एक मार्ग असू शकतो असं मला सुचवलं. मी काही सरकारच्या संबंधी बोलले नाही, ही सजेशन मला असं वाटतं की तो एक मार्ग आहे. बघावं लागेल पण त्याच्यात कदाचित ते टिकेल असं जाणकार लोक मला सांगतात. शेतकऱ्यांनाही मी असं म्हटलं नाही की टिकेल असं मला सांगण्यात आलेलं. सरसकट शेतकऱ्यांना आरक्षण असं वाचून मागले का? कारण याच्यात बागा आहे तो शेतकरी आहे, मोठा शेतकरी. असं कसं आहे की या सगळ्यामध्ये जो धनिक आहे, जो मोठा आहे, त्याच्या इकडे जे असेल त्याच्यासंबंधीचा विषय नाही. सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले हे तीन क्रायटेरियामध्ये जे बसतात त्यांच्या पुढचा सीमित आहे. त्याच्यामध्ये लँड होल्डिंग हा क्रायटेरिया त्याच्यात होऊ शकतो म्हणजे चर्चा होऊ शकते. लँड होल्डिंगमध्ये सुद्धा आता हे म्हणले
तसे इरिगेटेड वेगळं होऊ शकतं, जिल्ह्यात शेतकरी वेगळं होऊ शकतं, म्हणजे ब्राह्मण शेतकऱ्यांना पण आरक्षण मिळेल, त्याच्यात जात ही नाही, व्यवसाय हा त्याचा, त्याच्यावरती काही त्यांच्या म्हणजे भटमी शेती करणारा खेड्याचा ब्राह्मण असेल तर त्याच्या उपयोगाला काय द्यायचं नाही. राणे साहेब असे म्हणत होते की आता शेती काय पवार साहेबांनी म्हणाले की आर्थिक बचावी मराठ्यांचे मोर्चे वगैरे सारखी गोष्ट आहे. मी हा विषय काढला नसता आम्हाला प्रश्न कुठे विचारला होता हे तुम्हाला माहीत असावं. राणे साहेबांना कदाचित वाचून असेल पण त्यांनी त्यांचं एक मी स्टेटमेंट असं वाटलं की माझी मुलाखत झाल्याच्या नंतर त्यांनी असं स्टेटमेंट केलं की अतिशय उत्तम मुलाखत आणि माझा यांच्याबद्दलचा आदर दिलं काहीतरी वाढणार वगैरे आणि त्याच्यात काय काय असत्य असं मी म्हणत होते कारण मला माहिती आहे ते स्पष्ट बोलणारी गरज काय आणि त्यांनी तसं मत दिलं. आता ते सवय माझी मुलाखत वाचून तसं त्यांनी मत दिले आहोत या बाबतीतच त्यांनी प्रश्न का विचारला मला काढलं कारण याचं उत्तर मी होऊन दिलं नव्हतं. ज्याने प्रश्न करता होता त्यांनी हा मला प्रश्न विचारला आणि कदाचित तुमच्यापैकी काहींनी ते पाहिले असेल त्यामुळे त्याचं उत्तर हे होतं. सर मेरा सवाल डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक को लेकर के है. जो आपने सवाल उठाया हुआ है पहले ही सरकार जो है डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक को शक की नजर से देख रही थी, उसके बाद जो है जो भी पैसा रिटर्न नहीं ले रही, एक्सचेंज नहीं कर रही, रीजन क्या दिया है हिंदी में जानना चाहेंगे. इससे कोई रीजन नहीं दे दिया, इससे कोई रीजन नहीं दे दिया. हमने पूछा बार बार, उन्होंने मेजर अमाउंट एक्सेप्ट की, 80% अमाउंट एक्सेप्ट की उन्होंने, ना नहीं. पर ये जो आखिरी जो 4 दिन रखे थे उससे में जो बाकी रही वो उन्होंने एक्सेप्ट नहीं किए. वो भी करेंगे करेंगे कहा था, पर अभी जैसे मैंने खत आपको भर कर बताया वो खत अभी उन्होंने भेजा है. सर तुमच्या मुलाखतीनंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलेली की पवारांना 50 वर्षानंतर शिवसेना कळली. खरं आर्थिक हा प्रश्नाच्या संबंधी त्यांनी सांगितलं बाळासाहेब ठाकरेंनी 50 वर्षापूर्वी जी गोष्ट मांडलेली होती ती वस्तुस्थिती आहे. त्याच्याबद्दल काय मलाही माहिती आहे की याच्याबद्दल मी या बाबतीत यापूर्वी अनेकदा बोललेलं गेलं 40-50 वर्षामध्ये पण ते कृतीमध्ये आलं नाही. 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे मला आनंद आहे की त्यांच्या चिरंजीवांनी याच्यामध्ये लक्ष घातलं, कारण बाळासाहेब ठाकरेंनी 50 वर्षाच्यापूर्वी ही गोष्ट मांडली. मी बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष राज्य होतं. हे आम्ही लोकांनी केलं नाही, हे उद्धव ठाकरेंना सुचवायचं ठरवलं, पण त्यांच्या नेतृत्वाखाली 5 वर्ष महाराष्ट्रात राज्य होतं. त्या काळामध्ये विस्मरण झाले दिसते पण ठीक आहे, होऊन जातं, त्याच्यावर मी खरंच विचारत नाही. पण म्हणजे त्यांच्या वडिलांनी सांगितलेलं 50 वर्षाच्यापूर्वी त्याचं स्मरण त्यांनी आम्हाला लोकांना करून दिलं, त्याचा आनंद आहे. पण आत्ता महाराष्ट्राचं राज्य सरकार हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहभागानं चाललेलं आहे. तर या 3 वर्षातसुद्धा काही पावलं टाकली असं काही मला दिसत नाही, कदाचित ते टाकणार असतील. माझा विश्वास आहे की ते यासंबंधी बोलले त्याअर्थी येत्या 1-2 महिन्यामध्ये त्यांच्या संघटनेच्या वतीनं सरकारमधल्या त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगतील की अशा अशा प्रकारचं आरक्षण द्या, नाही तर सत्ता राहायचं का नाही यासंबंधीचा निकाल द्या, याची मला खात्री आहे. आणि ते निश्चितपणानं मी त्या दिवसाची वाट बघतो. पावसाहेब, उद्धव ठाकरेंनी दुसरा एक आरोप केलेला आहे की जेव्हा तुम्हाला रॅपिड फायर राऊंडमध्ये प्रश्न विचारला की उद्धव ठाकरे की राज ठाकरे, तेव्हा तुम्ही ठाकरे कुटुंबी असं उत्तर दिलं, तर ही आपुलकी तेव्हा का दिसली नाही जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचा प्रयत्न त्यावेळी केला? बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचा प्रयत्न केला तर मी राज्यात नव्हतो, कदाचित त्यांना विस्मरण झालं असेल. त्यावेळेला मी केंद्र सरकारमध्ये येतो. मी 1995 साली महाराष्ट्र सोडलं आणि दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये गेलो, त्यानंतर मी तिथंच आहे. म्हणजे संसदेमध्ये राज्यात सत्ता तुमची होती, गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस, मी काही सरकार चालवत नव्हतो इथं. आणि त्याच्यामध्ये अटक कुठे केली? अटक केली म्हणजे चर्चा झालेली असेल, चर्चा झाल्याच्या नंतर चर्चा करत असताना कुणी मत विचारलं असेल तर काय करावं हे सांगायच्या संबंधीचं काम कदाचित त्यावेळेला आम्ही लोकांनी केलं असेल आणि त्यामुळंच ती चर्चाच नुसती झाली.
तो काही घडलं नाही. आरक्षणाचा एक प्रश्न आहे, इतर देशांमध्ये आरक्षण असल्यामुळं त्यांनी प्रगती केली आहे, पण भारतात आरक्षण असल्यामुळं भारताची प्रगती झालेली आहे. अजून ती जागा असं मला वाटते त्याच्यामुळं आरक्षणामुळं प्रगती झाली नाही. मी काय असं म्हणत नाही, असं जे म्हणणारे लोक असतील त्यांना समाजातले काही घटक ही कायम तिथेच राहावेत अशा मार्गाची भावना असण्याची शक्यता आमच्या मनात तो विचार नाही. समाजातला अडचणीचा जो वर्ग आहे तो बाहेर काढण्याच्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलंच पाहिजे. मला आठवत आहे की एकदा हा प्रश्न कुणीतरी त्याच्यामध्ये म्हणजे एक आरक्षणाच्या संबंधीचं एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो की हा प्रश्न शाहू महाराजांना विचारला. शाहू महाराजांनी पहिल्यांदा या देशामध्ये आरक्षणाच्या संबंधीचा निकाल घेतला आणि तो नुसताच घेतला नाही तर त्यांनी 50% आरक्षण त्यावेळी दिलं. तर सगळे सरदार जे होते त्या सगळ्या सरदारांनी एक दिवशी शाहू महाराजांना विचारले काय फायदा काढले तुम्ही आरक्षणाचं, कशासाठी काढले, कोणासाठी काढले. शाहू महाराज होते गमतीचे गृहस्त होते, ते उत्तर असे द्यायचे ते म्हणाले ठीक आहे उद्या चला वाड्यावर या. आणि वाड्यावर म्हणलं वाड्याच्या पाठीमागच्या बाजूला आणि संधी म्हणजे पशुखाद्य असतं ना घोड्यांना खाऊ घालण्याच्यासाठी ते पशुखाद्य असं एका मोठ्या भांड्यामध्ये असं पशुखाद्य ठेवलं आणि त्यांनी महाराजांच्या जावळीवर असलेले जे घोडे होते त्याचे 4 घोडे आणले आणि गावातल्या तांगेवाल्यांचे सुद्धा 6 घोडे आणले आणि एका वेळेला हे 10 घोडे त्या ठिकाणी सोडले. महाराजांच्या जावळीचे जे घोडे होते ते गरीबांचे सगळे खाऊन पिऊन सुखावलेले वगैरे अशा प्रकारचे होते. ते खाद्य पाहिल्याच्या नंतर महाराजांच्या गोठ्यातले घोडे तातडीने तिथे गेले. तांगेवाले पोचेपर्यंत त्यांनी ते खाद्य संपवलं आणि तांगेवाले त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांना त्या बंदरल्या घोड्यांच्या लाथा फक्त मिळाल्या, दुसरं काही मिळालं नाही. आणि तेव्हा महाराजांनी सांगितलं की हा तांगेवाल्याच्या घोड्याची जी अवस्था आहे ती समाजातल्या लहान व्यक्तींची अवस्था आहे, त्यासाठी आरक्षण. राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक जागेवरती उमेदवार उभा करणार आहे. ते उमेदवार सौ वंदना चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यायचं निश्चित केलेलं आहे. आणखी हे संपलं का आणखीन काय म्हणजे भरायचा संधी घ्यावी लागते तशी काही लिहायला लागते आणखीन एका गोष्टीची आता म्हणजे कसं म्हणतात माहिती नाही माझ्या आज वाचण्यामध्ये आज वाचण्याला असं की शिक्षण मंत्र्यांनी काहीतरी 13 काहीतरी शाळा बंद करणार असं गव्हर्नमेंट जाहीर केलं होतं. त्याच्यात सुधारणा करून काल काहीतरी जाहीर केलं की 450 का काहीतरी 1300 नाही 450 344 काय करणार. त्याच्यात एकच आहे एक शाळा जरी बंद केली तर त्या परिसरातल्या गरीब मुलाला शिक्षणाच्या संबंधीच्या संधी आपण वंचित ठेवतो. महाराष्ट्र राज्य शिक्षण चळवळीमध्ये देशाला एक दृष्टी देणारं राज्य आहे आणि असं असताना या पद्धतीने शाळा बंद करण्याच्या संबंधीची भूमिका मला महाराष्ट्रातल्या गरीब वर्गातल्या मुलामुलींच्या भविष्याच्या दृष्टीनं अजिबात हिताची नाही असं वाटतं. आमची विनंती आहे की अजूनही त्यांनी या संबंधीचा फेरविचार करावा. या क्षेत्रामध्ये सर्व करून दृष्टी देणारे अनेक शिक्षण क्षेत्राचे मान्यवर महाराष्ट्रात होऊन गेले त्यांचं विस्मरण एवढ्या लवकर त्यांनी येऊन देऊ नये असं मला या ठिकाणी सुचवायचं.
ठीक आहे, तर तुम्हाला अडचण काही नसतं तर मग माझं एक शेतकरी कर्जमाफी विचारायचं आहे की ज्या पद्धतीचा हे जे सुरू आहे शेतकरी कर्जमाफीचा विलंबाने, ते पाहता ऑक्टोबर 2019 पर्यंत ही शेतकरी कर्जमाफी सर्वांना मिळेल का? नाही सर, त्याच्यासाठी गव्हर्नमेंटला सांगावं लागेल. तुम्ही काय आत्तापर्यंत त्यांनी जी काही धोरणं जाहीर केली त्या धोरणाच्या अंमलबजावणीच्या संबंधीची गती पाहिल्यावर दोन गोष्टी दिसतात. नक्की मिळेल त्याने हाच प्रश्न आहे, मिळेल इथं कधी मिळेल हा दुसरा प्रश्न आहे. आज तरी म्हणजे आता विरोधी पक्ष नेते यांना हा प्रश्न माझ्यापेक्षा अधिक माहिती बोलाय, त्याचं उत्तर ते माझ्यापेक्षा अधिक देऊ शकतो. बहुत साहब सिर्फ हिंदी में जाना चाहिए, क्योंकि ये जो आपने बताया था जिस मुद्दे को लेकर आप सुप्रीम कोर्ट जाने वाले हैं कोऑपरेटिव बैंक्स को, संक्षेप में अगर हिंदी में बताएंगे. नहीं, हम सुप्रीम कोर्ट डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव बैंक को मैंने सलाह दिया है कि आप सुप्रीम कोर्ट में जाइए. हाँ, कुल डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव बैंक इससे पहले ही सुप्रीम कोर्ट में गई है और ये इशू उन्होंने वहाँ रखा है. आजकल कोई वहाँ कोर्ट का हॉलीडे होता है समर वेकेशन, वो कहीं 5 या 6 तारीख को खुलेगा इसे मुझे बताया गया. और इसके बाद ये जो बैंकों के जो प्रमुख लोग हैं वो दिल्ली आ रहे और मैं उनकी मीटिंग चिदम्बरम साहब के साथ करके सुप्रीम कोर्ट में आगे जाने के लिए उनको सलाह देगा. और जे 2019 आता लोकसभा आणि या राज्याची एकत्र निवडणुका घ्यायचं असं जर निर्णय झाला तर त्यामध्ये आता सध्या आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये काय परिस्थिती आहे? निर्णय झाला नाही असं जर झाला निर्णय 2019 मध्ये एकंदरीत अगर आप फिर से बताएंगे वो इश्यू क्या था हिंदी चॅनल्स के लिए, नेशनल चॅनल्स हिंदी चॅनल्स के लिए अगर आप बता पाएंगे की वो किस मुद्दे को ले जो कोऑपरेटिव बँक डीसीसी बँक का जो इश्यू है उसके बारे में संक्षेप में. सिंपल ये बात है कि गवर्नमेंट ने पॉलिसी अनाउंस की कि करेंसी नोट एक्सचेंज करके देगी और वो पुरानी जो 500 रुपए की करेंसी नोट है वो डिस्ट्रॉय करने का उन्होंने कहा. वो डिस्ट्रॉय करने के बाद जो नुकसान हुआ वो एक्सचेंज नहीं, उन्होंने एक्सचेंज करके देना चाहिए. ये करेंसी का वैल्यू थी, जो करेंसी देखी थी ये करेंसी को वैल्यू चाहिए 100 रुपए की या 500 रुपए की 1000 रुपए. मगर प्रधानमंत्री ने उस दिन 8 तारीख को अनाउंस किया कि आज शाम से ये कागज का टुकड़ा हो गया. ये जो अनाउंस उन्होंने किया वो कागज का टुकड़ा डिफेंस करने की जिम्मेदारी उनकी है, वो की नहीं तो कहाँ जाएंगे सुप्रीम कोर्ट का? मी सांगितलं की ही मला सूचना केलेली लोकांनी, मी मागणी केलेली नाही. असा एक प्रस्ताव लोकांनी मला काल सांगितलं की हा मार्ग असू शकतो. नाही सर, तुम्ही बोललात की केंद्राकडे आग्रह करणार आहोत. Thank you.